नमस्कार अंजलीज कुकिंग कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गव्हाच्या पिठाच्या चॉकलेट कपकेकची रेसिपी. आणि हे कपकेक आपण दोन प्रकारे बघणार आहोत, काही वाटीमध्ये आणि काही कागदी कपकेक मध्ये. तर आणि व्हिडिओच्या शेवटी काही मी महत्त्वाची टिप दिलेली आहे, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, यावर आपल्याला एखादी अशी चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये आता आपण एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. आणि यामध्ये आता 3 टेबलस्पून आपण कोको पावडर घालून घेऊयात आणि 1 टेबलस्पून कॉफी पावडर घालून घेऊयात. आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. आणि 1 चिमूट मीठ घालून घेऊयात आणि 1 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. चाळल्याने केक छान फ्लफी होतो आणि ज्या काही गुठळ्या असतात त्या निघून जातात. तर अशा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण 1/3 कप तेल घालून घेणार आहोत. तेल आपल्याला कुठलंही स्मेलचं नको. तर इथे मी सोयाबीन तेल घेतलेलं आहे आणि 1/2 टेबलस्पून आपण व्हिनेगर घालून घेणार आहोत आणि 1 कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून आपण व्हिनेगर घालून घेणार आहोत, व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहोत. तर हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, खूप जास्त ओव्हर मिक्स करून घ्यायचं नाही. फक्त सर्व जे साहित्य आहे ते सर्व मिक्स व्हावं अशा प्रकारे. तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे. खूप जास्त मिक्स केलं तर कपकेक हे हार्ड होतील, फ्लफी होणार नाही. तर इथे एक मी एक छोटं प्लेट घेतलेलं आहे. प्लेटमध्ये आपण हे कागदी कप असे घालून घेऊया आणि याला आता थोडंसं तेल आणि ग्रीस करून घेऊया जेणेकरून कपकेक जे केक आहे तो चिकटणार नाही. आता यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालून घेऊया. तर आपल्याला पूर्ण फुल बॅटर घालून घ्यायचं नाही आहे, 1/2 कपच आपण यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत. आता याला 1 ते 2 वेळा हलक्या हाताने टॅप करून घेऊयात जेणेकरून याच्यातली एक्सेस एअर निघून जावी. आणि आता यावर मी थोडे चोको चिप्स घालून घेणार आहे. तुम्ही यावर टूटी फ्रुटी पण घालू शकता. तर चोको चिप्समुळे टेस्ट खूप छान येते आणि मुलांना चोको चिप्स हे खूप आवडतात. तर आपले हे आता बेक करण्यास रेडी आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे 10 मिनिटाकरिता. हिला मी हाय फ्लेमवर प्रीहीट करून घेतली होती. तर यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेऊयात आणि यावर आता हे ही प्लेट ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून साधारण 25 ते 30 मिनिट आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर आता आपण वाटीमध्ये कपकेक बनवून घेणार आहोत. तर वाटीला सुद्धा आपल्याला तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये सुद्धा आता आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये सुद्धा आपण अर्धच बॅटर घालून घेणार आहोत, पूर्ण फुल करायचं नाही. आणि याला सुद्धा हलक्या हाताने 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचं आणि यावर आता आपण चोको चिप्स घालून घेऊया. तर याला सुद्धा आता आपण बेक करायला ठेवूया. तर इथे मी दुसरी कढई घेतली आहे, तिला सुद्धा प्रीहीट करून घेतलं 10 मिनिटाकरिता आणि यावर आता मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि एक एक करून यावर आता आपण वाटी ठेवून घेऊया. तर इथे तुम्ही प्लेट आधी ठेवून मग त्यावर वाट्या ठेवू शकता. तर अशा प्रकारे तर इथे बरोबर 5 वाट्या ॲडजस्ट झालेल्या आहेत आणि यावर आता झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला 25 ते 30 मिनिटाकरिता बेक करून घ्यायचं आहे. तर इथे आता 25 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण चेक करून घेऊया. तर वाव, खूप मस्त आपले असे हे वाटीतले केक खूप छान टम्मू फुगलेले आहे आणि मस्त बेक पण झालेले आहे. टूथपिक घातल्यानंतर आपला टूथपिक छान क्लीन निघते, म्हणजेच आता आपला हा केक छान बेक झालेला आहे. तर आता आपण दुसऱ्या कढईतलं बघून घेऊया. तर हे सुद्धा कपकेक छान बेक झालेले आहे, ते बघा टूथपिक क्लीन निघते आहे आणि खूप सुंदर दिसते आहे. हे सुद्धा खूप छान फ्लफी झालेले आहेत. तर इथे आपले हे दोन्ही प्रकारचे कपकेक्स रेडी झालेले आहे.
तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर मी इथे एक कपकेक तुम्हाला रिमूव्ह करून दाखवते. तर खूप छान फ्लफी आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि गव्हाचं पिठाचा असल्यामुळे खूप टेस्टी, खूप हेल्दी हा कपकेक लागतो. तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला प्लीज लाईक करा. व्हिडिओ बनवताना खूप खूप मेहनत असते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. तर आपण आता वाटीतला कपकेक रिमूव्ह करून घेऊया. तर रिमूव्ह करण्याआधी साईडच्या कडाशा चाकूने रिमूव्ह करून घ्यायच्या आणि असं टॅप करून काढून घ्यायचं. तर थंड झाल्यावरच हा कपकेक रिमूव्ह करायचा, नाही आता तुटण्याची शक्यता असते. तर आता इथे आपण एक महत्त्वाची टिप बघणार आहोत. तर हे मी कप घेतलेले आहे. तर इथे चार प्रकारचे मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे कप आहेत. तर केक बनवताना हे कप खूप महत्त्वाचे असतात. जर तुम्ही नेहमी कप केक बनवत असाल तर हे कप असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि हे स्पून आहेत, एक टेबलस्पून, एक टीस्पून आणि हाफ टीस्पून. तर याने मेजरमेंट करणं खूप सोपं जातं. केक बनवताना खूप छान असा मेजरमेंट घेता येतं आणि परफेक्ट केक बनतो. तर हे तुम्हाला सामान कुठल्याही दुकानात मिळू शकतं. तर आजची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.